यस न्यूज मराठी चॅनलच्या ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा. नमस्कार, मी जयेश. यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. प्रथम एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर. साखर झोपेत युवकावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला. पहाटेच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील एका 25 वर्षीय युवकावर अज्ञात मारेकऱ्यांनी कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याचे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात असलेल्या शंकरपूर येथील रवींद्र विजय गायकवाड या 25 वर्षीय युवकावर पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास साखर झोपेत असताना 2 अज्ञात व्यक्तींनी कुऱ्हाडीने डोक्यावर वार करून पोबारा केला. घटनेवेळी रवींद्र याच्या शेजारी कपिल उबाळे नावाचा त्याचा मित्र झोपला होता. सुदैवाने मारेकऱ्यांनी त्याला कोणतीही इजा पोहोचवली नाही. घटनेनंतर कपिल याने हल्ल्याची माहिती रवींद्र याच्या वडिलांना दिली आणि जखमी अवस्थेतील रवीस यास रुग्णालयात हलवले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक संदीप गावित, शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेमागील पुरावे शोधण्याचा प्रयत्न करीत जखमी रवींद्रचे नातेवाईक तसेच आजूबाजूच्या लोकांची चौकशी केली. यावेळी श्वान पथकाने देखील आरोपीचा शोध लावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर देखील यश आले नाही. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी रवींद्रची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. प्रतिनिधी खलील पटेल, यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातम्यांकरता गंगापूर, औरंगाबाद.